नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाजाचे के आर टी आर्ट्स पी एच कॉमर्स ए एम सायन्स अर्थात के टी एच एम महाविद्यालय नाशिक वाणिज्य तृतीय वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे के टी एच एम ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते मित्रांनो या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन तीन या विषयाच्या प्रथम सत्रातील पहिल्या चार प्रकरणांचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत चला तर मग द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाकडे वळूया मित्रांनो यामध्ये एकूण चार प्रकरणं आहेत प्रकरण पाचवे आहे उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये प्रकरण सहावे यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना प्रकरण सातवे आहे मालसाठा व्यवस्थापन आणि प्रकरण आठवे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी आता आपण या चारही प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेऊया प्रकरण पाचवे आहे ते म्हणजे उत्पादन व्यवस्थापनाची कार्य यामध्ये आपण सुरुवातीला प्रकरणाची प्रस्तावना बघणार आहोत तसेच उत्पादन व्यवस्थापन या संकल्पनेचा अर्थ व्याख्या उत्पादन व्यवस्थापनाची उद्दिष्टे आणि उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यानंतर आपण उत्पादन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्यांवरही चर्चा करणार आहोत तसेच उत्पादन नियोजन ही संकल्पना समजून घेताना उत्पादन नियोजनाचा अर्थ व्याख्या उत्पादन नियोजनाची उद्दिष्टे तसेच उत्पादन नियोजनाची कार्यपद्धती उत्पादन नियोजनातील पायऱ्या आणि उत्पादन नियोजनाचे महत्त्वही आपण समजून घेणार आहोत त्यानंतर उत्पादन नियंत्रण या संकल्पनेचा अर्थ व्याख्या तसेच उत्पादन नियंत्रणाची उद्दिष्टे उत्पादन नियंत्रणाची तंत्रे उत्पादन नियंत्रणाची महत्त्व गरज आणि उत्पादन नियंत्रणाचे घटक या या सर्वांचा अभ्यास आपण प्रकरणामध्ये करणार आहोत आणि शेवटी उत्पादन प्रणालीचे विविध प्रकारही आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत यानंतर प्रकरण सहावे आहे ते म्हणजे यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना सुरुवातीला आपण या प्रकरणाची प्रस्तावना जाणून घेणार आहोत तसेच यंत्रकुल स्थान म्हणजे काय त्याचा अर्थ व्याख्या यंत्रकुल स्थान निश्चितीचे महत्त्व हेही आपण समजून घेणार आहोत त्यानंतर यंत्रकुल स्थानिकीकरण करताना विचारात घ्यावयाचे घटक याचाही आपण या प्रकरणामध्ये विचार करणार आहोत त्यानंतर स्थान विश्लेषण ही संकल्पना समजून घेणार आहोत तसेच यंत्रकुल स्थान यंत्रकुल रचना यंत्रकुल रचनेचा अर्थ व्याख्या यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबंधित घटक यांचाही विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत आणि यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण यंत्रकुल रचनेचे फायदे आणि यंत्रकुल रचनेचे तंत्र या मुद्द्यांवर चर्चाही आपण करणार आहोत यानंतर प्रकरण सातवे आहे ते म्हणजे मालसाठा व्यवस्थापन यामध्येही सुरुवातीला आपण या, या प्रकरणाची प्रस्तावना बघणार आहोत त्यानंतर मालसाठा व्यवस्थापन या संकल्पनेचा अर्थ व्याख्या तसेच मालसाठा व्यवस्थापनाच्या पद्धती आपण समजून घेणार आहोत त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनाचे निकष या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनात संगणकाचा उपयोग आणि संगणकीकरणाचे फायदे व टप्पे यामध्ये आपण समजून घेणार आहोत त्यानंतर आपण ई ओ क्यू ही संकल्पना या प्रकरणात समजून घेणार आहोत तसेच माल मालसाठा व्यवस्थापनाची तंत्रे कोणती आहेत हे आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग म्हणजेच एम आर पी ही संकल्पना आपण सविस्तर समजून घेणार आहोत त्यानंतर जे आय टी जस्ट इन टाइम मॅन्युफॅक्चरिंग ही संकल्पना आपण या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत आणि शेवटी प्रकरण आठवे ते म्हणजे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण प्रकरणाची प्रस्तावना जाणून घेणार आहोत तसेच सामग्री हाताळणी या संकल्पनेचा अर्थ व्याख्या सामग्री हाताळणीची कार्ये त्याची तत्वे ह्या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर सामग्री हाताळणीतील समाविष्ट गोष्टी कोणत्या आहेत तेही आपण समजून घेणार आहोत त्यानंतर सर्वसाधारण प्रचारात असणारी सामग्री हाताळणीची साधने कोणती आहेत यावरही आपण या चर्चा या प्रकरणामध्ये करणार आहोत त्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेताना पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा अर्थ व्याख्या पुरवठा साखळी व्यवस्थापनाची सिद्धांत यांवरही आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापनाची तत्वे आपण अभ्यासणार आहोत तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापनातील निर्देशक घटक कोणते यांचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत आणि शेवटी पुरवठा साखळी व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक कोणते आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे हेही आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत अशा पद्धतीने आज आपण द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून घेतली इथेच थांबूया धन्यवाद